बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कथा पूर बंड्याला वार खालतीकडनं पळतच आला नुसत्या अंडर पॅन्टवर त्याला बघून माणसं बावारली काय रे बंड्या का, का पळत आलास लेकानू वडा केवढा दांडगा आलाय आणि माय ना वड्याच खूळ लागले तुला पाण्याचा एक थेंब नाही आणि खुळ्या वडा कसा येईल सपनात की दृष्टांत पैज आहे काय बंड्यानं शड्डू ठोकला पैज पैज बघून या जावा प्रत्यक्ष आणि पुढचं सांगतो तुम्हाला गडूळ गडूळ पाणी आहे बाबानू लई गडूळ तांबडं तांबडं भडक अगदी चहा परीस तांबडं तांबडे अगदी हुरमुसच म्हणा नाहीतर कावं गत आणि काय आवाज येतो वड्याचा आरा जन्मात का असला आवाज ऐकला नाही वड्याचा म्या बंड्या काय सांगतोय म्हणून तिथं सगळी गल्ली जमली सगळ्या लहवार वाडा बोळ्यातनं येऊन तिथं उभा राहिला बंड्याचा बाप तर धोतर आकडून आणि हातात पायथाण घेऊन तिथं आला त्यानं लहवाराची भट्टी लावली होती बायकू भातावडीत होती गल्लीचा कालवा ऐकून तू पण तिथं आला तापट होता तू येऊ लाल भडेक झालं खुरपट ठोकून सरळ करता करता तिथं आला आणि भातावडीत असलेली बायको त्याच्या त्याच्यामागनं तिथं आली ती नवऱ्याला म्हणाली त्याला वडा दोन काय कायच्या कायच बोलतंय आई शप्पच सांगतो जंगी वडा आलाय बाळा पाऊस कुठंच नाही आणि वडा कसा येईल रे तुझं टाळकं ठिकाणावर आहे काय गल्लीला दंगा कशाचा उसळलाय ते ऐकून लाटण्याचा जयसू गडगजे आव बसून पान खाता खाता तसाच बाटवा कंबरला खाऊन खाली उतरला त्याची बायको पार्वती सोप्यान बघत बगद, बघतच निर्या खवत पुढे आली आणि तिनं नवऱ्याला हळी दिली काय आहे तुमचं तिकडं वाट्याची कळ आणि पावट दळ जयसू तसाच मागं फिरला आणि गल्लीचा एक धोंडा उचलून म्हणाला ह्यो धोंडा बघितलास काय हाना हाना की मग पुढ टाळक तुम्हाला बी लई आला आहे गपगार घरात बसायचं ते बोलणं ऐकून जयसिंगची म्हातारी आई कमरत वाकत वाकत सोप्यात बाहेर आली आणि म्हणाली काय आहे रे तो सून तिकडं बघत म्हणाली आव तिकडं बंड्याला माराय माणसं उठल्या ती आणि हे त्या आगी त्यालवत्या निघाल्या ती जाऊ दे की मग तुझ्या बाजी पदरमोड होती या मग जयसिंगाचं पोरग ऊस खात खात ऊस हुस करीत आलं उसाचा रस त्याच्या ओटावरून गळत होता शर्टावर सांडत होता तोंडचा ऊस बाजूला काढत त्यानं विचारलं कोण निघाले आगीत त्यालवर भाजून घेऊ नका म्हणजे झालं जयसिंग घर कर मागे फिरला सगळ्यांच्याकडे बघत म्हणाला आता होता का सगळी घरात यांच्या डोस आईचं डोसक ह्यांच्या भांड्याचं भांडण आता हिकडस ते वाटतं वळवाच्या पावसागत लाटण्याच्या घरातला दंगा ऐकून समोरच्या डंक्याच्या वाड्यातली माणसं बाहेर आली त्यात विलासांना होतं प्रल्हाद भाऊ होता मोहनदादाही नाईट पँटवर तसा आज बाहेर आला कुठं काय चाललंय हेच त्यांना कळ ना, ना। एकदा लाटण्याच्या घराकडं तर एकदा लवार वाड्याकडं बघायला लागली सगळी तरी एक हातात पियन घेऊन वाड्यातून बाहेर आला त्याचं लेखन चालू होतं कालवा केला आणि लेखन तसं सोडून तो वाड्या बाहेर आला बघताय तर लाटण्याच्या दंगा तिकडं लवारवाड्याकडनं पण माणसं जमली होती तर तिकडं बंड्या म्हणत होता माझं खोटं नाही असलं तर पायतानानं पडूस तर मारा मला तुझ्यासारख्या थापाडा गावात कोण नसेल कबूल आजवर मी थापा मारल्या असतील त्यामुळे तुम्हाला माझं म्हणणं खरं वाटना अरे बंड्या साधी गोष्ट आहे लेका कुठे ईज नाही वारा वा नाही आबाळात वर एक ढग नाही लेका मग पूर कसा येईल रे आणि का का आता आला कुठनं काही ना पर पूर आला एवढं खरं हो तर बघून या इथंच तुमचा दंगा उचलू नका काय वडा लांब नाही का काय नाही का, का गावाच्या बाहेरच्या अंगालाच वडा आहे काय दहा पाच कोस लांब नाही गावाला लागून आहे तरी तुम्हाला तिकडं जावं ना तिला मी काय करू माझ्या भोवतन दंगा उसाळायचा तेवढ्या तुम्ही खरं कुठं बघून आला असता सा लेखा खरं कुठं बघायचं कामच नाही पाऊसच नाही कुठं तर लेखा वडा कुठं रे त्याला पायतान दाखवा की भडव्याला लगेच खरं कुठं निघाली येशीतल्या राम तात्याला ही बातमी लागतात तो पण आपलं पांढरं शुभ्र धोत उडवी तिकडेच जायला निघाला डोक्याची भट्टी स्त्रीची पांढरी फेक टोपी त्यानं अगदी कपाळावरून मागे घेतली आणि मग तिथनच नालाच एक पायतान हातात घेऊन तरातरा बंड्याजवळ आला काय रे हे का रे सगळ्या गावाची हे सगळ्या गावाला आग लावी हायेस्त असलं ती हे अग मी नाही तुम्ही तुम्ही लावली असा तुम्हाला लेकानू इथल्या इथं वडा बघून याला इना होई माझ्या संग वाद घालत बसला इथे भांड्या खरं सांग तू वडा आलेला बघितलास काय तर तर काय बारका वडा आलाय होई बारकी चार पाच पोर पण तिथं हे सगळं लक्ष देऊन ऐकत होती ए पोरानू तुमचं काय काम आहे ते वडा आलाय का बघून यादा वारपोरानू कोणीतरी म्हटलं अरे लांब न बघायचा वडा आलाय का नाही वड्यात कशाला जायचं बंड्या जिथं उभा होता तिथंच एक बोळ होता त्या बोळातच बंड्याचा वाडा पण आता वाड्यात काही राहिलं नव्हतं कस तरी जगत होते ते कुटुंब त्याचा आजचा एक तालेवार माणूस होता त्यावेळी समृद्धी होती तो हनुमा लोहार त्याचा पोरगा बाबू बाबूचा पोरगा बंड्या हनुमानं दारूत सगळं घालवलं बाबूनं पण आणि आता बंड्या त्यामुळं बंड्यावर कोणाचा विश्वास राहिला नव्हता बंड्या तू कुठनं आणि कसा न पूर बघितलास पूर बघायला लागत नाही आपोआपच दिसतोय त्या पुराचा आवाज काय बारका असतोय काही तू एकट्यानंच पूर बघितला असे ते का चिक्कार माणसं होती तिथं पण तू गेला होतास कुठं मी गेलो होतो रानात रानातनं परत आलो वड्यातनं असा अलीकडे येतोय ये तर ये वर वर्ण लोटच आला अलीकडे यायला मला एक मिनिट जरी उशीर झाला असता तर मी वड्यातनं वाहून जात होतो माझं नशीब चांगलं पण तू झक मारा तिकडे गेलतासच कशाला रे अरे बाबा मी रानातनं येताना मला तो वडा दिसला काय लोट म्हणायचा त्यो एवढा मोठा वडा मी जन्मात पाहिला नव्हता कसलं गडूळ पाणी ते अगदी कावगत हुरमुसाचं पाणी असते का नाही अगदी तसंच थोडक्यात माझी बंगलुरी कौलागतच तेवढ्याच माण्याचा संभा खुचीकराच्या वाड्यापुढनं वर आला डंक्याच्या वाड्या पुढे येऊन तिथं उभा राहिल्या त्या माणसात मिसळला आणि लांब तिकडं बघत तू म्हणाला आय 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 माणसं म्हणायची का बाजार मग कोणीतरी त्याला माणसं का जमली ते सांगितलं मग तू म्हणाला त्यो बंड्या लवार वे वा मग त्याचं काय खरं धरू नका मुलकाचा लबाड आहे देऊ असला लबाड माणूस जगात नसल असं म्हणून संभानं कमरेची पिशवी काढली आणि पिशवीत हात घालून कातरून ठेवल्या सुपारीची दोन खांड तोंडात टाकली आणि मग शेजारी हातात पेन तसाच घेऊन उभा राहिल्या सरांना विचारलं गुरुजी पान देऊ का नको का खावा की हे नाही कवा खात खावा की आजच्या दिस गरिबाजवळच आणि पेन हातात घेऊन कुठं म्हणजे लिवता लिवता आलाय काही वय लिवा लिवा त्या बंड्यावर एक भारी गोष्ट लिवा सगळं गाव राखलं पाहिजे तोच सरांची आई वाड्यातून बाहेर आली गोष्ट लिवता लिवता इकडं आला हवी चल हो आधी ती गोष्ट लिहून काढ अग गोष्ट लिवाय हे असलंच बघायला लागतंय त्याशिवाय कशी गोष्ट लिवाय येईल ती पुन्हा लिवा गोष्ट आधी चालली आहे ती पूर्ण कर अग त्या गोष्टीतच हे घालणार हाय म्हणजे गोष्टीला रंग भरतोय बघ डोसकं तुझं असं म्हणून त्याची आई आत गेली राम तात्यानं त्या ता बंड्याच्या दंडाला धरलं होतं आणि त्यानं मुसकाळीत द्यायचा पवित्रा घेतला होता पायात अंतर बी घेतलं होतं चांगलं उजवा हात सप्पे उघडून त्यानं लांब केला होता खरं सांगतोस का नाही बंड्या इच्छार की कुणाला बी मला खोटं बोलायचं काय काम काय कानफाट्या एकदा नाव पडलं लबाड म्हणून तेच धरून बसायचं देऊ का कानसुलात एक ठेवून तोच बंड्याची आई तिथं आली ती आता म्हातारी जक्क झाली होती सत्तरीतली म्हातारी होती पण हुंबराच्या लाकडागत उजळ होती अ वाजवी खणखणीत कोण माझ्या पोराला मारायला लागलाय तिथं येऊन तिनं खडसावलं काय झालं रे इच्छा की माणसासनी भंड्याचं बारकं फुरग चिकटून गरीबागत आगत उभा राहिलं होतं आणि मडक्या शर्टाच्या पंख्यानं डोळं पुसत होतं तुला रडायला काय झालं भडव्या अजून मी मुसकाडात मारली आहे काही मारा की मग कोण नको म्हणतं बंड्याची बायको कासोटा खुन तिथं आली आणि पुढं म्हणाली पुलिसात जाईन मी पोलीस काय करतात गावापुढं पण हिवा अन्याय आहे अन्याय आणि फन्याय एका मुसकाडीत सरळ करतो त्याला राम त्या तिथल्या पुराणा म्हणाला ये पोरानं जावारा खरंच वडा आलाय का नाही ते जरा बघून यावं जावा नसला आला तर त्याला कुचलूनच काढतो बघा दोन तीन पोरं हुरहुर करून पळाली राम तात्या ते त्यांच्याकडे बघतच राहिला बंड्याचा दंड सोडला येऊ देत पोरं मग धावतो तुला तोच भालू काका आपल्या घरातनं बिडी वडीत बाहेर पडले त्यांचं घर बंड्या लवाराच्या घराजवळच होतं फक्त मध्ये गावातला रस्ता त्यांच्या हातात सतत बिडी असते तीही पुन्हा पटेल तसा एखादा ओढणारा भेटला तर त्याला पण झुरका मारा देत सावकार होते पण अन्याय कुणावर नाही गरजेला उपयोगी पडत पण व्याज मात्र गावठी खिशात सात आठ हजार टाकून असत एका खिशात बीडी बंडल आणि दुसऱ्या खिशात नोटांचं बंडल हे दोन बंडल म्हणजेच त्यांचं जीवन होतं दोन पोरं मळ्यात राखत होती त्यांना सावकारीतलं काही कळत नसे ते पूर्वापार धंदा कधीच चालवू शकणार नाहीत पोरं शिकली पण चांगली नाहीत त्यामुळे शेतीत घातली सावकारी करत बसल्यामुळं पोरांच्या शिक्षकाडं दुर्लक्ष झालं याची खंच त्यांना होती ते धूर काडी तिथं आले माणसं जमलेली बघून ते आश्चर्यानं थक्क झाले काय र रामा काय भानगड रामतात त्यानं सविस्तर सांगितलं काकाचा दरारा गावात बऱ्यापैकी होता गरीबाच्या का माग लागलाय त्यो हयस्त असला काय केलं त्यानं हेच की खोटं काहीतरी तरी गावात गावाला आग लावी असला हायो हो। बंड्यानं सरांना सुपारीची खांड दिली मग पान दिलं मग चुन्याची डबी आणि शेवटी काताचा खडा मग तोच पुढं म्हणाला गुरुजी वा पुढं तुम्हाला तरी खरं सांगतोय का नाही बघू तुमचा विद्यार्थी आहे नव्हती हो शाळेत लबड बोलायचा काही आहो नुसतं नाव घातलं होतं शाळेत त्यानं साळज कवा तरी यायचा मास्तरांच्या छड्या खाऊन जायचा पहिल्यापासून ते चावटच आहे म्हणा चावट बी आणि लबाड बी संभा आणि गुरुजी पान खास तिथंच उभं राहून बघत होत तोच संभा म्हणाला बर गुरुजी बसा जावा लिहवीत त्या सुंब्याच्या कशाला नादाला लागताय तो सगळ्या गावाला खुळ लावी आणि मग संभा बटवा कमरला खोवत तिकडं सुटला जाता जाता त्यानं पक्का दुकानदाराला हाक मारली ए पका अरे जरा बाहेर काय चाललंय बघ की काय चाललंय रे मजी तुला काहीच माहित नाही म्हण की जरा बाहेर दुकानातन मग पक्का दुकानाच्या पायऱ्या उतरून खाली आला कुठं काय चाललंय ते बघ की बंड्याला सगळ्यांनी एर काढलंय बहुतेक मार खात आहे आज लाई बार बिंड आहे ते माझी उदारी दिली आहे का त्यानं आज देतो उद्या देतो असंच सांगतंय याच्या आईचं मी त्याच्या काढतो ह्यातच वचपा बघा आता असं म्हणून दुकानदाराने दुकानातलंच एक दांडकं घेतलं देतो ह्याच्यान एक टिप्पी राहा त्याला भाडव्याला बदलूनच उदारी वसुली करतो तोच पकाची बायको बाहेर आली काय चाललंय तुमचं ग बसवना होय दुकानात तिला एका धनक्यात दा दाखवतो बघ का त्या गरीबाच्या मागे लागलाय त्याला पोराला नाही बापाला नाही आईला नाही बायकूला नाही मग दारू कसं पित दारू पित नाही आणि चुरून पित कुठं जाऊन बाप बिचरून पितोय त्याचा त्याच्या आज्यानं वावरं घालवली दारूच्या नादात लांबड लावू नका या बरं दुकानात गिरायक थांबलंय बघा पक्यानं दांडकं टाकलं आणि पायऱ्या चढून दुकानात गेला तिथं उभ्या राहिल्या माणसानं म्हणाला हं बोला कुणाकुणाला काय काय पाहिजे त्यानं चिटकी वाजून विचारलं तोच मानिक गवळी घसाऱ्यानं दुधाच्या घाकरी सायकलला अडकवून खाली येत होता ब्रेक लावत लावत तो हळूहळू येत होता त्यानं तिकडं लांब पाहिलं आईला ही काय भानगड बंड्या लवार थापा मारतय काहीतरी कसली थाप मारतय म्हणतय आपल्या गावाचा लय मोठा वडा आलाय मग आला असेल तिकडं ह्यासनी काय करायचा माणसं म्हणत्यात पाऊस नाही थेंबर सुद्धा आणि कुठं ढग नाही आबाळात वारं वीज नाही कुठे गडगडाट नाही मग वडा येईल कसा खुळ्यानू गांडी शेजारी वडा या जावा की बघून खरं कुठं का त्याच्या मागे लागलाय बिनकामाच एवढी ती होती मानी तसाच ब्रेक लावत पुढे गेला रामू खुचीकराच्या वाड्या पुढे त्यानं सायकलला ला ब्रेक लावला आणि हाळी दिली दूध आलय का आला का श्यामा नाही अजून त्याची बायको मिशेरी थुंकून म्हणाली आता घराकडनं येऊन घाला म्हणावं दूध मी जीवून घागरी घेऊन वाडीला सुटणार दूध गोळा कराय तेवढ्यात श्यामाच गळ्यात टॉवेल टाकून हातात किटल्या घेऊन तिथं आला उशीर का रे तिथं थटलो होतो जरा कुठं ते बंड्याचं चाललंय की उलट तपासणी आले का जंगी वडा आलाई पण तू आलास कसा वड्यातनं वड्यातनं काय येतूस खोळ या वडा भरून पात्राच्या बाहेर पडला आहे ध्वा ध्वा आवाज येतो या पण पाऊस नाही टिप्पूसभर आणि वडा आला का सार तेच काय कळे ना आकरीत घडलंय आकरीत बाबा माणिक गवळ्यानं दूध मुजून घेतलं मोकळ्या किटल्या घरात नेता नेता म्हणाला मी आलो लांबन तिकडं पुलावरनं कोण बायका वाहून गेल्या म्हणतात वड्यात कोण र ते काय कळलं नाही मग का अर्धवट बातमी आणलीस कशाला मी काय वार्ताहर आहे काही अरे आमच्या गावाचा प्रश्न आहे हे तर संबंध काय आणि एक बैलगाडी वाहून गेली म्हणते ते तिर कुणाची ते बी कळलं नाही आणि गाडी वाहन त्यानं टाकली उडी आणि पवत कसा तरी आला वाड्यात रे पण कुणाची गाडी रे कुणाची बैल ज्याची गाडी त्याचीच बैल आहा लेखापूर कोण काय नाही कळलं म्हणजे ही बी बातमी अर्धवटच आहे म्हण मी काय वार्ताहर आहे काय असं काय बोलतोय आज कसा अगदी ठेवून इथल्यासारखे असं म्हणून अनेक गवळी सायकलचं ब्रेक सोडून हळूहळू मध्येच ब्रेक लावत घराकडे निघाला आणि मनातच म्हणाला म्हणजे बंड्याचं का काय खोटं नव कशाला गरीबाच्या नादाला लागताय श्यामा गरीब भले खुर्पी पाजवून इळं पाजवून कुळवाच्या फासा पाजवून चिक्कार पैसे द्या ती बापल्याके शिवाय नव्या कुराडी पण करून देतो या भाला तर नवा कसला करतोय लांब लांब न माणसं येत्या त्याच्याकडे कुराडी भाल करा या मग येऊ देत की पैसे साधं मिळवित नाही ती आणि गरीब अरे एका एका दिवशी अन्न खायला नसतंय भाकरी नसती या एक दिवशी आमच्या त्याचं पोरगं भाकरी मागे आलं होतं काय बोलतोय तात्या वै की काका का? तुम्हाला खरं वाटायचं नाही त्या पोराच्या अंगावर कापडं बघा की बायकूच्या अंगावरचं पाताळ बघ बाचं धोतार बघ दारूत पैसे उडवू त्या ती आणि कशी सुधारतील र ती तात्या काय करायचं आपल्याला जाऊ दे तिकडे हम्म तसा सोडतो यावे मी त्याला ती पोरं येऊ देत मग त्याला सांगतो लगेच खरं कुठं निघतंय बघ पोरांचं काय काम हाय मीच सांगतो की माणिक गवळी हे तिथं आला आता दुधाच्या घागरी घेऊन गावातून दूध गोळा करून इट्टलवाडला दूध गोळा करायला निघाला होता ह मानिक तू काय सांगतोयस काका काका खरंच वडा आहे मोठा वडा आला आहे लई लई मोठा वडा पाणी पात्रात बाहेर पडून सगळ्या शिवारात घुसलंय तुला कसं माहीत रामू कुच्चीकर आत्ताच आला दुधाच्या किटल्या घेऊन तेनं हा वडा बघितला आणि मागं फिरला लांब खालती जाऊन तेव्हा मग पुलावर आला आला गावात हाय का माझं काय खोटा आहे काय काय एकदा कानफाट्या म्हणून नाव पडलं म्हणजे तेच समजायचं कवा तरी मी खरं बोलत असनच की ईश्वर थापा मारीन बंड्या आत्ता तू जरा गप्प बस आता उगाच अवसानानं नकोस तू कोण आहेस कसा आहेस ह्याची खडानखडा माहिती खडान, आहे आम्हाला बरं माणिक बंड्याचं कशावर न खरं आहे रामा श्यामूनच सांगितलं आणखी एक बातमी तुम्हाला कळलेली नाही कंची श्यामू म्हणाला त्या पुरातनं आपल्या गावच्या दोन बायका वाहून गेल्या एक बाई जळणाचा मुदळा घेऊन येत होती तर दुसरी वैरणीचा बिडा घेऊन येत होती त्या वड्यात घुसल्या आणि वर्ण मोठाच्या मोठा लोट आला तसं त्यांचं पाय उचललं आणि त्या जळणाच्या मुदळ्या सकट आणि ती दुसरी डोक्यावरल्या वैरणी सकट पाण्यात आडव्या झाल्या बोंबलाय लागल्या पण त्या दोघींनी पण डोक्यावरची वैरण सोडली नाही का जळणाची मुळी सोडली नाही तसंच डोक्यावर धरून होत्या त्या डोक्यावर मुळी आणि वैरण घेऊन त्या तशाच बोंबलत होत्या लेखा वैरण धरल्यावर त्यासनी बोंबला येईल काय तू बी बंड्याला हवा रागा चक्रा लागला यायच तोच काका म्हणाले अरे एका हातानं वैरण धरले असेल आणि एका हातानं बोंबलत गेले असतील वाहून सगळी माणसं हसायला लागली तसा बंड्या म्हणाला हसायसारखं नवये आपल्या गावात घडलंय काय रे आणि तुम्ही हसताय काय लाज वाटाय पाहिजे तुम्हाला लाज आता बंड्याने वेगळाच पवित्रा घेतला होता आता रामदात्यानं मगाच्या हातात त्याला काढलेलं एक पायातलं पायताना पायातच घातलं अजून पोर आली नव्हती सगळी त्यांचीच वाट पाहत होती सायंकाळ होत आली होती रानामाळात न येणारी माणसं तिथं जरा थांबायची त्यांना काहीच कळायचं नाही मग ते तशीच पुढं सुटायची कोणीतरी त्यांना विचारायचं तुम्ही कसा आला वडात ना आम्ही पुलावर आलाव वडा आलाय काय जंगी जंगी वडा आलाय जन्मात असला वडा कवा आला नव्हता फो 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 करत पळतोय एखादा नागच मोठा नाग लेखा आजगर म्हण आजगर एवढा मोठा वडा आणि त्याला नागाचं उदाहरण देतोस अरे आजगर मोठा असतो म्हणून म्हटलं पण त्यो पळतो कमा नागागत ये तुमचं ते राहू दे ती पोरं तिकडं कुठं बोंबलात गेली का तिथंच बसली बुड वडा बघत हा तसंच असेल त्यांच्या गांडीवर लातात येऊन आणा कोणीतरी जाऊन नाहीतर नाही तर तुम्ही बी तिकडंच गुलहुशीला आम्ही जाऊ दोन अगदी बारकी पुरत येते येऊन म्हणाली जायचं पण लवकर या आणि त्यांना गांडीवर लाता घालीत आणा इकडे त्यांना म्हणावं तुम्हाला पाठिवले कशाला आणि तुम्ही इकडे काय करत बसला काकानं दुसरी एक बिडी काढली काडी फरकन ओढली एक झुरका मारून त्याने रामात्याला दिली रामात्या म्हणजे गावातला गोरा पान देकना ना केला माणूस उभा चेहरा पांढरी फेक टोपी पांढरं फेक मलमली धुतार असा कायमचा रुबावाज असायचा त्याच्या पोराच्या मनानं तू फार देखना बिळवड उगाच टेन्शन घेऊ नको कशाच बी का टेन्शन म्हणजे हेच खरं का खोटं खर बघायचंय मला एकदा तात्या आता एवढं कळल्यावर बी खरं खोटं बघायचं काय काम आहे आता थोडा थोडा अंधार पडू लागला होता रानामाळातली वर्द आता कमी झाली होती कुठंतरी तुरळक माणसं येत होती पण ती सहारी वडा बघून मागं फिरायची आणि पुलावरनं गावात यायची दोन बायका पुरातनं वाहून गेल्याची बातमी गावात पसरली आणि रानात गेल्या बायका हुडकाय गावातली माणसं बॅटऱ्या घेऊन कुणी कंदील घेऊन तर कोणी तशीच ठेच काळत आपापल्या बायका शोधाय तातडीनं गेली बायका तोर त्यांच्या जीवात जीव नव्हता बायकू दिसली की मग चेकाळत होती इतका काग उशीर एखादा विचारायचा वाईस भेंड्या चोडत बसली तुझ्या भेंड्या झाल्या खरं इकडं आमच्या लेंड्या पडायची येळ आली की काय बोलताय खोळ्या अगं होय की जावा तिकडं काय फायच बोलायचं म्हणजे काय अग आपल्या गावचा वडा आलाय मोठा दोन बायका वाहून गेल्या माणसं हुडका निघाल्या ती बॅटऱ्या कंदील बच्च्या घेऊन पुलीस खात्याला बी फोन केला या पोलीस खात्याला वेळ आहे बाई तुमच्या बायका हुडका त्यांचं कर्तव्य साहित्य असं काय घडलं की त्यांची जबाबदारी ती एक खून मारामारीचं बघतील काय बायका हुडकाय जातील हे तसं नाही बाई हे चल लगा लगा म्हटलं तू पुरातन वाहून गेली काय कुणाला ठाऊक मी कशी जाईन एवढा मोठा पूर मला दिसना ना का मी आंधळी आहे का भैरी श्यामू दुकानदार पण पळत गेला कंदील बॅटरी घेऊन आपल्या रानाकडे तर त्याची बायको वाटतच दिसली त्याला त्यानं तिला एक शिवीस हसळली तुझ्या आईचं तुझ्या काय झालंय शिव्या द्यायला अगे आपल्या गावच्या दोन बायका गेल्या ती कुठं पळून तिनं हसत तोंडाला पदर लावला पळून नव वड्याच्या पुरातनं व्हावून तशी ती हसायला लागली तुम्हाला काय कळतंय काय काय झालं एवढे मी तुम्हाला कळून ये लहान आहे काय आता पण झालं काय अहो आपल्या रानाच्या वाटेत वडा येतोय का कुठे काय उगच खोळ्या पण भ्या वाटलं गे लई मायाचा हायसा तसं बायकूच्या पाय उचल सटा सटा माणसं गेली तिथे बायका हुडकाई मग अगं मला बी जायला पाहिजे मग मी पंच कसला आपल्या वार्डातला पंचाना असले काम करायचं असते भाई मग काय नुसतं पैसा खायच तुमच्या बर बोलायचं म्हणजे अवघडच असते बघा न ग बोलू चल गपुमान भालू काकाची बिडी सपत आली आणि रामू खुच्चीकर तिथं आला काका काढा आणखी एक बिडी लेखा का गावात काय झालंय आणि तू बिडी मागतोस आत्ता तुम्ही धूर काढत होता की मग म्या काय मांजर मारले बाई काकानं बिडी काढली पिटी दिली रामून ओठात बिडी धरली है लावा काड़ी। मी मग कोण चांगला आहे की मग काकानं काडी ओढली फरकंजाळ झाला श्यामांना कसं कसं झालंय सांग बाबा एकदा घाटाय पसल्या पुरानं मग विचारलं दोन बायका आणि एक बैलगाडी गाडीवान हाय हाय जीवन हाय तू कसा तसाच श्यामा सरळ सांग बाबा आम्हाला दोन बायका एक बैलगाडी बैल गेली किती विभाऊन बैलाच नि पवा येते नौका रे इवून काय करायचं गाडीला जुपलेली बैल गळ्याला सापत्यांचा चाप खांद्यावर जु आणि ती पुरातनं हेरपाटत जाणारी गाडी कशी पोहतील र ती बराबर आहे तुझं तोच चंद्र टेलर आला ए हे तर का उभा आहे मग काय करू चला की बाय का शोधाय बैलगाडी बैल शोधलं पाहिजे का नाही काहीतच बाण्या मारत बसता ती पोरं येऊ देत की ती काय येतात आता बसले असतील वडा बघित कवा नाही तो एवढा मोठा वडा आलाय मग चला की माणसं उशीर गेले ते उडकाय आपण बी जाऊया की का घरात बसून चालेल काय रे गावाचं काम आहे चल की मग आणि बॅटरी आकन दिली मग कोण घराकडे सुटलं बालू काकानं तीन शेलची मोठी बॅटरी आणली तिचा फोकस सर्च लाईटसारखा पडत होता हं चला रे सगळी बंड्या तू बी चल की माझं काय काम आहे आता मी ह्या बातमी आणली तेव्हाच माझं काम झालंय पण तुम्ही मला छेडत बसला असं कुठं असतंय काही बंड्यानं मग जाळ काढायला सुरुवात केली तोच न्हाव्याच्या आळीतनं दिलप्या पळत झाला काय रे दिलप्या माझी बायको अजून रानात आलेली ना नाही जळाना नाही ना गेली आली मग चल केले का कुणाच्या बायका वाहून गेल्या ते बघू चल मला भ्या वाटतंय तुला बायको पाहिजे असेल तर चल दिलप्याचा चेहरा कसा नुसा झाला बरं चला सगळी माणसं ओढ्याने फिरू लागली बॅटऱ्या पाडू लागली अजूनही ओढ्यातून चगाळा फांद्या बाकी झुडपं वाहत येत होती वडा गरजच होता माणसं काटा काटाने फिरत होती बॅटरी पाडीत होती तोच माळी म्हणाला म्या बायका वाहून जाताना सप्पाय बघितलं या त्या वरडत होत्या आम्हाला वाचवा वाचवा म्हणून वरडत होत्या पाण्यातनं सारख्या हात वार काढत होत्या आणि गट्टांगळ्या खात वाहत निघाल्या होत्या मग माळी बाबा तुम्ही उडी मारायची का नाही असल्या पुरात कोणतरी उडी मारील काही म्हणजे मी बी गेलो असतो पुरातनं तो असं म्हणायला आणि ओढ्याच्या वर गावाकडच्या अंगाने काटा काटाने माणसांचा एक घोळका बॅटरी पाडीत त्याच माणसांकडे येत होता तर त्या घोळक्यातला एक जण यावो याव असं ओरडत येत होता सगळी माणसं बावरली आणि त्या घोळक्याकडं बघत राहिली माळी मास्तरानं खिशातलं पत्र्याची चपटी डबी काढली एका बाजूचं टोपण त्याने नकानं काढलं त्यातली काळ्या पिंडीची तंबाखू तळ हातावर घेतली टोपण लावून दुसऱ्या बाजूचं टोपण काढून त्यातलं गुलाबी रंगाचा चुना उजव्या अंगठाच्या नकानं घेतला आणि ते नग त्याने तंबाकूला पुसलं उजव्या अंगठ्यानं ते तंबाखू मळत मळत ते येणाऱ्या घोळक्याकडे बघत म्हणाल उसतोडवाली आहे ती कानडी आणि तो माणूस ओरडतच होता अरे माळीराव चाललाय काय आणि तुम्ही तंबाखू मळत बसलाय वई माणसानी काय वाटल माळ्यानं तंबाखूचा फकना तोंडात टाकला आता मग काय करायचं काय तरी हालचाल करा नको हालचाल चालूच आहे की तोच ओढ्यानं पुढे गेली माणसं बॅटऱ्या पिटवीत मागे फिरली झपा झपा चालत आली काय गा हाय हाय एक बाई गावली कुठे कंजाळाच्या झुडप्यात अडकून बसली या जिवंत आहे काही माळी यावर तो माणूस काही बोलला नाही तसं सर्वांनी काय समजायचं ते समजलं कुठं आहे ती बाई लांब खालती चला धावतो पुन्हा बॅटऱ्या पेटवल्या माणसं तिकडे धावली त्यांच्या पायाचा राप राप आवाज त्या आणि शांततेचा भंग करीत होता त्यातच ओढ्याच्या गंभीर आवाजानं माणसांच्या मनाचा थरकाफ होत होता कानडी माणसांचा जथ्था वेगानं त्या माणसांच्या मागाने पळत होता तिलप्या पण त्यातूनच धावत होता अशी माणसं बरंच लांब चालत राहिली बॅटरांचा प्रकाश सर्वत्र फिरत होता ओढ्याच्या काटाला एक कंजाळाचं झुडूप होतं आणि झुडपावर ती बाई उतानी झोपल्या गे दिसत होती सर्व पाताळ फाटलं होतं पदर झुडपातून खाली लोंबत होता कारडी माणसं आणि दिलीप तिकडे वेगानं धावत होते त्या बाईला बघून दिलप्या मोठ्यानं ओरडला राजे तोच कानडी पण तिकडे बघून याओ याओ ओढू लागला सगळी माणसं गोंधाळी या लेखानं कुणाची बायको आहे माझी हाय माझी आहे हा, माझी माझी लाडकी ए गप काहीतरी आरडू नकस तोच कानडी माणूस हिंदीत म्हणाला मेरी आहे मेरी आहे अरे भुलला यायचा का तराकला यायचा आम्ही मग ही कोणाची बायको समजायची रे दिलीप त्या झुडपाकडे निघाला तो त्या बॅटरीच्या प्रकाशानं बायकोचा चेहरा पाहू लागला काय रे दिलप्या तुझ्या बायकोच्या अंगावर सकाळी कसलं पाताळ होतं हेच हेच निळं होतं तर कानडी म्हणाला माझ्या बी बायकोच्या अंगावर निळंच होतं लेकानू तोंडावरनं चेहऱ्यावरनं तरी वळका की सगळी स्तब्ध झाली सकाळी आपली बायको कोणत्या रंगाचं पातळ नेसून गेली होती हे तो आटवू लागला घरात चरीवर निळं पातळ वाळत घातलं होतं आणि ती तांबडं पातळ नेसून रानात गेली होती हे त्याला पक्का आटावलं काय र दिलीप माझी नाव ते कसं तिच्या अंगावर सकाळी तांबडं पातळ होतं तुम्हाला लेखानू आपल्या बायका नीट वळका त्र्या कशाला जीव पाळलाय सारे चेहऱ्यावरनं तरी वळका की तोच कानडी म्हणाला इतका मोठा चेहरा नव्हता माझ्या बायकोचा आणि पात्ता कसलं होतं निळ मग लेका हीच तुझी बायको खडकावर आदळून झुडपात आदळून तिचा चेहरा सुजला आहे लेका तो त्या झुडपाजवळ गेला आणि त्यानं तिच्या पायाकडे बघितलं पायातलं पंजान बघून त्याने एकदम हंबरडा फोडला याओ याओ हे पैंजन माझ्या बायकोचंच आहे दिल्या तुझ्या बायकोच्या पायात पैजाण होतं काय नव्हतं मग तुझी नवं ही बायको मग माझी कुठं आहे असं दिलपाची बायको उडकाय खाली जाऊया वड्यानाचा एक अंड्यानं तुमचं तुम्ही बघा आता पुढं रानभर माणसं फिरली जिथं कृष्णाला ओढा मिळतो तिथंपर्यंत जाऊन आली पण त्याच्या बायकोचा पत्ता लागला नाही दिलीपचं सगळंच आता अवघड झालं पोरग पहिलीच होतं ते आईच्या आठवणनं झुरत बसे शाळेतून आलं की त्याला आईची फार आठवण आहे त्याला एकदा त्याची आई म्हणाली होती आशू लई लई शिकायचं बरं का बरं किती लई 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 पहिला नंबर कवा सोडायचा नाही काय बरं पण तू कोण होणार आहे तुला काय आवडतं आहे कलेक्टर उचिल आहे की काय कलेक्टर शपथ घे माझ्या गळ्याची त्याच्या आईनं त्याचा हात आपल्या गळ्यावर ठेवला नको आहे तू मरचिल नाही मर ठेव पण पोरांना हात ठेवला नाही त्याचं डोळं भरून आलं त्याच्या आईच्या डोळ्यांतून टिप्प गळायला लागली काय झालं ग आई काय नाही तिने त्याला मिट्टी मारली पोरग आईच्या गळ्यात पडलं हा प्रसंग त्या पोराला शाळा शिकताना आठवायचा त्याचं डोळं पाण्यानं भरायचं खरंच दिल्याचं पोरग चांगलं शिकत गेलं पहिला नंबर त्यानं कधीच सोडला नाही त्याला प्रत्येक वेळी स्कॉलरशिप मिळत गेली त्या स्कॉलरशिपवरच ते पुढं शिकलं ते सिव्हिल इंजिनियर झालं गावाकडं मोठा बंगला बांधला ते आईच्या फोटोकडं बघत डोळं पाण्यानं भरत रडतंय असं त्याला वाटायचं हे खरं घडलं पाहिजे तर आमच्या गावात येऊन पहा खरं आहे की नाही ते बंड्या लवारागत नवं हो ही बातमी त्याची बातमी जेवढी खरी होती तशीच ही सुद्धा आहे आता आमच्या गावात तरणी कधीकधी कधी कधी म्हणतात आळात कुठेही ढगाचा टिपूस नसताना कुठेही ढग गडगडत नसताना गावात ही थेंब नसताना आपल्या गावचा इतका मोठा वडा अचानक येतो कसा मग दुसरं पूरग म्हणतं चला आपण आपल्या गावातल्या एखाद्या लई म्हाताऱ्या माणसाला विचारूया सगळी पोरं त्याच्याकडे जातात आणि विचारतात आजोबा हे असं कसं मग तो म्हातारा म्हणतो पोरांनो त्याची भानगड अशी आहे आबाळात एकी ढग नसताना गावात पावसाचा एकी थेंब नसताना पूर कसा येतो तर वरते आपल्या पाच सहा मैलावरती उंच डुंगूर हाय मोठा डुंगूर हाय त्याला आपण पर्वत म्हणतोय पर्वत म्हणजे पर्वत पर्वत तो मोठमोठं ढग आलं की आडवतोय मग अचानक ढग धडाधडा कोसळत्यात ढगातनं धबधब सुरू होत्यात डोंगावरच्या सगळ्या वगळी भरून ध्वा ध्वा खाली येत्यात त्या सगळ्या एकत्र होऊन आपल्या वड्यानं खाली येत्यात आणि मग आपल्या वड्याला जंगीपूर येतोय पण शिवारातल्या माणसांना हे कळत नाही माणसं रानातनं घरला यायला आणि वड्याला मोठा पूर यायला एकच गाठ पडली मग अचानक आल्या पुरानं माणसं जनावरं बैलगाड्या फवटून जातात माणसं म्हणतात आईला कुठंच पाऊस नसताना आमच्या वड्याला एवढा मोठा पूर आलाच कसा काय जादू आहे त्यांची शंका मिटते ती पोरं दुसऱ्यांना सांगतात बाबानू हे अशानं असं आहे आशा त्या बंड्यावर कशाला आळ घेता उगज खोटं बोलायचा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राइब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद